पहिला रोग आहे. दाताल कसे दाखव, दोन दात आहेत बाकी जे दात लावायचे आणखी. ओके, किती पिळेल? 12-12 लिटर पिळेल. कास एकदम रगीलाय, एक आठवडा कच्ची, एक आठवडा कच्ची असं म्हणतात ते. आणखी तेवढी लागणार आहे गई, कास एकदम आणखी एवढी वाढणार आहे. बोल की साडेपट्टाला तोंड एकदम व्यवस्थित आहे. 45 ला त्यांचा व्यवहार चालू आहे तिकडं. 25+ पिळेल अशी ती गॅरंटी देतात. साड्याच्या भांड्याच्या बोलीत राहून व्यवहार करा. व्यवहार चालू आहे. गाई एकदम चांगली, सगळ्या प्रकारात चांगली. ती चौक असू द्या, चेहरा असू द्या, पायापासून पुढचा भाग असू द्या, सडा असू द्या, एकदम शांत आहे. पहिला रॉय पण बघा, काही करत नाही, काही अडचण नाही. अगदी व्यवस्थित अशी गाय, तिचा व्यवहार चालू आहे. त्यांना ती पसंत पडलेली आहे. लाईव्ह व्यवहार चालू आहे. तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट, तसेच शेजारच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण मी सांगोलच्या रविवार बाजारात दर रविवारी असतोय आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपणाला असेच नवनवीन व्हिडिओज दावण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट, तसेच शेजारच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. लाईव्ह व्यवहार चालू आहे. किती दिली? 94,000 गाय दिली. व्यवहार झाला. पाडी एक नंबर आहे. दाताला दुशे पहिला रो आहे. दोन दाते. आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. माणिक अनिजा आजीनाथ जाधव. मोबाईल नंबर 99-70-73-55-25. जर सांगोला बाजारात आला तर अवश्य यांना एक वेळेस फोन करा आणि चांगल्या प्रतीच्या गाई यांच्याकडे मिळतील. आताच पहिला रोग आहे. 94,000 व्यवहार झाला. 25+ त्यांनी गॅरंटी दिलेली आणि भांड्याच्या बोलीत, सडाच्या भांड्याच्या बोलीत. सडा आता चेक करून घ्या, सड फोडून घ्या आणि भांड्याला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला तर माघारी किंवा रक्कम दोन्हीपैकी जे शेतकऱ्याला माघारी आणि रक्कम त्यांना माघारी ना, गाई माघारी रक्कम त्यांना माघारी, गाई माघारी करायची आणि रक्कम बिंदास्त घेऊन जायची. इतकी गॅरंटी सांगोल्याच्या बाजारात कोणच देत नाही. गॅरंटेड माल घ्यायचा असेल तर सांगोल्या बाजारात घ्या. सांगोला बाजार महाराष्ट्रातला सर्वात मोठा बाजार आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. सडं ते चेक करतायत, त्यांना फोडायची काही गरज नाही, गॅरंटी आहे असं त्यांना वाटतंय. आणि एकमेकावरचा विश्वास सांगोल्या बाजारात महत्वाचा आहे. त्यांना विश्वास आहे की सड चांगली निघत आहेत, त्याच्यामुळे त्यांनी सड फोडलेली नाहीत.
94,000 ला व्यवहार झालेला आहे. चांगल्या प्रतीची गाय सड फोडायला नको म्हणते ते. आणि चांगल्या प्रकारचा व्यवहार झालाय तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि